सो हे गाईज ऑल राईट तर कसे तुम्ही सगळे तर वाजलेत 12 आणि आज सुट्टी आज संडे त्यामुळे आम्ही सगळे घरीच आहोत पण अमोलदाला कंपनीमध्ये जायला लागतंय कारण की ते काहीतरी त्याचं कंपनीमध्ये काम आहे सो त्याची कंपनी बंद आहे पण त्याला बोलवलंय वाटतं त्याचं काहीतरी काम आहे म्हणून तो बोलतो की तू ही चल आणि त्याची कंपनी पण मी बघितली नाही तुम्हालाही दाखवतो अमोलदाची कंपनी कशी आतून आतमध्ये मोबाईल अलाउड करून देतात की नाही माहिती नाही पण बघू तो बोलतो की मी काहीतरी करेल तुला जे व्हिडिओज घ्यायचे असेल घेऊ शकतो बघू मग आपण काय होतं तर फर्स्ट काम आता ते अमोलदाच्या कंपनीत जायचं आहे त्यानंतर येता येता एक मर्सिडीज कंपनी आहे तिथे त्याच रस्त्याला ती बाहेरून आम्ही दाखवू जमलं तर आज जायला जर मिळालं तर ठीक आहे इथून मला बाहेरून मर्सिडीज कंपनीत दाखवू आणि नंतर संध्याकाळचा प्लॅन आहे आमचा एक अजूनही माझा भाव राहतो इथे गौरवदादा म्हणून त्याच्याही घरी जायचं आहे असे 2-3 कामं आहेत आणि बघू अजून काय काय होतं ब्लॉगमध्ये आलं मला काय अजून माहिती नाही तर बघूयात मग चला मग आता आम्ही मी तयारी करतो आणि मग निघूयात अमोलदाच्या कंपनीमध्ये तर चला मग भेटूयात हे तर आम्ही निघालोय आता अमोलदाच्या कंपनीमध्ये जायचं आहे त्याला काहीतरी काम आहे तर कशी कंपनी तुम्ही मोबाईल अलाउड आहे बाइक चालवतो आम्ही ना आम्ही फायनली पोहोचलो आहोत अमोलदाच्या कंपनीच्या इथे गेट आहे अमोलदा पुढे चाललाय आज संडे ना त्यामुळे कंपनी बंद आहे तर आम्ही आता मर्सिडीज कंपनीच्या बाजूने गेलो इथे मर्सिडीज कार पुण्यामध्येच आहे तर त्याला लांबून गेलो तिथे अलाउड नाही आहे फोटोज वगैरे काढणं तरी आम्ही गाडीवरती होतो त्यामुळे आम्ही व्हिडिओ केली पटापट बस यार खूप छान आहे आत्मीय तर किती छान असेल ती मर्सिडीज कंपनी ठीक आहे तर चांगलं आम्ही घरी सगळं करून झालं आहे आणि आत्ता मी जाऊन आलो आत्ताच आणि मस्तपैकी अमोलदाच्या घरी आमचा व्लॉग लावलाय पहिलावाला कारण की मन भरत नाही सगळे परत परत बघतायत अमोलदा इकडे बसलाय नैना इकडे बसली आहे व्लॉग बघायला लावलाय मस्तपैकी नसेल बघितलं तर नक्की बघा रे माझी लिंक या ब्लॉगच्या पण खाली आहे या ब्लॉगची नक्की बघा आम्ही आता आम्ही गौरवदाच्या घरी चाललोय तिकडे आमची तयार तर ही आहे माझी कंपनी पारसन पॅकेजिंग लिमिटेड पण काय आतमध्ये शूट नाही करू शकत मी आतमध्ये अलाउड नाही आहे म्हणून बाहेरून आम्ही शूट केलं आज संडे आहे त्यामुळे कंपनी बंद होती बाहेरूनच शूट केलं
पण ह्या याच्या पुढे मी माझ्या कंपनीचे काही गुगलवरती फोटोज आहेत ते मी दाखवेल तुम्हाला की आतमध्ये कशी आहे कंपनी. तर आम्ही चाललो होतो गौरवदाच्या घरी आणि गौरवदाच्या घराकडे जातानाच रस्त्यालाच आमची कंपनी लागते. तर मी म्हटलं तुम्हाला माझी कंपनी ही दाखवतो. तर नंतर मग आम्ही गेलो तिथून, मग कंपनीत दाखवून झाल्यानंतर आम्ही गेलो गौरवदाच्या घरी. तर गौरवदाचं घर न्यू घर अशा ठिकाणी आहे, त्याच्या पायऱ्या अशा असं वाटत होतं किल्ल्यावरती चढतो कारण त्यांची हाईट खूप जास्त आहे. मग त्याच्यानंतर आम्ही चढत चढत खूप दमलो होतो. नंतर फायनली आम्ही घरी पोचलो. मग बघू पुढे काय होतं. कुठे आहे तू, कुठे आहे तू? अरे बापरे, तर आमच्या शेडीकडे बसलेले आहेत आणि आईकडे बसले. वहिनी अपरात व्हिडिओ काढली काय नाही ना, काय झालं तुझं? हा अमोल दास पाय मध्ये येतोय का? निघतोय वहिनी, चला बाय. तर मी आता घरी आणि नाश्ता वगैरे झालेला आहे पण केस खूप वाढलेले आहेत. तर विचार केस कापून येतो फटाफट. तर तुम्ही बघताय केसांची अवस्था. तर केस खूप वाढलेत त्यामुळे केस कापून येतो फटाफट. तुम्हाला जास्त तिकड तर दाखवणार नाही आहेत, एकदम फास्ट आपण केस कापू. तर एक 1, 2 and 3. तर फायनली केस कापलेले आहेत. बघ ती फास्ट केस कापले ना. मला एक तर लहान केस आवडत नाही, मला मोठे केस आवडतात. आणि घरचे नाही ठेवले, पहिले मम्मी नव्हते ठेवले, आता मावशीकडे, मावशी पण बोलते काप काप. फायनली कापले. चला एक काम झालं, बघूया आता पुढे अजून काय काय होतं. भेटतो मग थोडा. चला तर हा माझा काही सेटअप असतो, इथे मी माझ्या ड्रॉईंग्स करतो. बऱ्याचशा ड्रॉईंग मी इथे केलं इथे आल्यापासून मावशीकडे. तर आज आपल्याला मी करणार आहे एक विलेज, म्हणजे एक विलेज टाईप एक हाऊस आहे. एक गावातला गावाकडचा एक घर कसा असतो ना, तसा रॉल हा घर आहे. आणि त्याला याच्यामध्ये मी सॉफ्ट पेस्टल यूज करणार आहे. म्हणजे माझ्या पर्सनल फेवरेट, माझ्या पेन्सिल फेवरेट, पेन्सिल कलर फेवरेट, त्यामध्ये एक सॉफ्ट पेस्टल माझा फेवरेट आहे. तर बस इथे एक माझं पाणी असतं, हात पुसायला कॉटन असतं, एक पडका असतो आणि इकडे पेन्सिल जे लागतील त्यासाठी पेन्सिल्स. बस इथलं ज्या पेन्सिल चारकोल शार्प वगैरे केलं तर इथे टाकतो. बस एवढा ही लाईट मला हवी असते बाल्कनीतून येते आणि वरती लाईट ही आहे काय होतं. आणि रात्री जर मी काम करत असेल तर मला अजून एक बल्ब लागतो. इथे मी चार्जिंगचा एक माझ्याकडे एक बल्ब आहे तो इथे मी ठेवतो, इथे मला त्याची पण लाईट मिळते. तर असं मी इथे घसून काम करतो. तर चला मग सुरू करतो काम, नंतर तुम्हाला भेटतो. जोपर्यंत अर्ध होईल तोपर्यंत तेव्हा आपण चला माझा सुरू करतो, मग थोड्या वेळ तुम्हाला भेटतो. चला बाय. तर हे ड्रॉइंग एवढं झालं आहे, आता थोडा कंटाळा आला आहे. तर पटकन आपली बाईक पण एवढी वेळ वॉश नाही केली आहे, ती पण खूप घाण झाली आहे, तिला वॉश करून येऊ फटाफट. चला मग खाली. तर खाली आलो आहे आपण. बाईकची हालत बघा यार, बाईकची हालत बघा यार. वॉश आता करायलाच लागणार आहे, खूपच धुळे आहे.
चला तर चला छानपैकी आपली आपली बाईक वॉश झालेली आहे. मी याच काकांकडे जातो नेहमी, खूप छान प्रकारे मला जशी पाहिजे तशी मला माझी बाईक वॉश करून देतात. आणि आता मला हिला बघून बरं वाटतं, किती धूळ होती त्याच्यावरती आकाशावरून बघितली तेव्हा. चला मग आता मी जातो घरी. We'll be right back.